स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। हाय एवरीवन, मी अंजली माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। कसे आहात फ्रेंड? मजेत ना? आम्ही पण मजेत आहे। तर आम्ही अक्कलकोटला आलेलो आहोत, सेकंड डे आहे आमचा अक्कलकोटचा। चला तर आपण देवांची दर्शन घेऊया, देवा प्रथम स्वामींचं दर्शन घेऊ। आणि एवरीवन, आम्ही आता अक्कलकोटला नाश्ता घेत आहोत। नाश्ता घे, आमची संध्याकाळची ट्रेन आहे 8:45 ची, चेन्नई एक्सप्रेस मुंबईला जाणारी। तर आता आम्ही बाकीचं जे दर्शन आहे ते घेऊन निघणार आहोत। तर चला आपण आता नाश्ता करूया। हे बघा, आम्ही नाश्ता घेतलेला आहोत, पाहू शकता। मी मसाला डोसा, पुरी, सांबारा। चला आपण नाश्ता करून घेऊ। कर सुरुवात भरती जाऊ दे तू खा। हाय एवरीवन, आम्ही आता निघालो आहोत बाळाप्पा, चोळाप्पा आणि कुठे खंडोबा, राजा रेमंड दर्गा, तडगा या ठिकाणी आम्ही निघालेलो आहोत। आम्ही ऑटो केलेले आहे सेपरेट आणि आता आम्ही इथेच फिरणार आहोत। आम्ही तुळजापूरला जायचा वेट केलेला पण शक्य होत नाहीये, दोनच दिवस आहे। 8:45 ची चेन्नई एक्सप्रेस आहे, त्यामुळे आम्हाला एक तास दीड तास अगोदर जावं लागतं। स्टेशन खूप लांब आहे इथून, तर त्यामुळे आम्ही आता ह्या इकडचे सगळं देवांची स्थळं फिरून येणार आहोत। आणि नेक्स्ट टाईम आम्ही तुळजापूरला जाऊ, कारण वेळ कमी आहे, चार ते पाच तास लागतात असं म्हणतात। कारण इतर ह्या ठिकाणची पण आम्हाला सगळी देवाची स्थळं पाहायची आहे, त्यामुळे आम्ही आता सेपरेट रिक्षा केलेली आहे आणि ही सगळी देवाची स्थळं पाहून आम्ही नंतर आमचा हॉटेलचा रूम सोडणार आहोत आणि नंतर आम्ही स्टेशनला जाणार आहोत। तर चला आपण देवांची स्थळं आपण पाहूया। हे बघा, हे बाळाप्पांचं आम्ही इथे आलेलो आहोत, मोठं वृक्ष आहे पाहू शकता तुम्ही। श्री स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। गुरु बाळाप्पा ना? श्री स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 123 वर्ष सुरुवात झालेली आहे, बाळाप्पा महाराजांनी बांधलेलं आहे हे मठ, जेव्हा स्वामींनी पादुका दिली तेव्हा मठ स्थापन कर म्हणून। अच्छा, ओके, अच्छा ओके, मस्त वाटलं। स्वामींचं इथे पण दर्शन झालेलं आहे, बाळाप्पा महाराजांचं दर्शन झालेलं आहे। 2 किलोमीटर वरती शिपूर्वी स्थान गजानन महाराज, हा ते घेऊन जाल द्या आम्हाला, त्याच्या 5 ठिकाणी फिरवणार असं बोलणार। हे स्वामींचं समाधी मठ आहे।
स्वामींचं समाधी मठ आहे. आता आम्ही दर्शन घेणार आहोत. स्वामींचं सेजगर आतमध्ये हा चोळाप्पांचा वाडा आहे. ही आहे का वीर? स्वामींनी पाणी आणले. अच्छा ओके. स्वामींचं पहिलं आगमनस्थान खंडोबा इथे आम्ही आलेलो आहोत. इथे दर्शन घेतोय. चला तर मग स्वामींच्या चैतन्य पादुका आहे तिथे आम्ही आता जाऊन दर्शन घेणार. चला तर मग. श्री स्वामी समर्थ जय स्वामी. स्वामींची चैतन्य पादुका आहे तिथे आम्ही आता दर्शन घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. इथे तो पकडू ते कॅमेरा. हाय हाय एवरीवन. आम्ही आलेलो आहोत अक्कलकोटला. मस्त वाटत आहे इकडे. छानच क्लायमेट पण मस्त आहे. थंड आहे आणि सगळं देवांची दर्शनं झालेली आहेत. आणि आता आम्ही रात्रीच्या ट्रेनने निघणार आहोत. मस्त वाटलं. प्रसन्न वाटलं. फोटो काढा. फिरून झालेला आहे मस्त. आणि बरं वाटलं येऊन अक्कलकोटला. आणि आम्ही सगळे व्हिडिओ शूट केलेले आहेत. पण मी आतील गाभाऱ्यातले देवांचे जे आहेत ते शूट केलेले नाही आहेत. कारण उद्या किंवा परवा आम्ही अपलोड करणार आहे व्हिडिओ. गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे थर्सडे आणि फ्रायडेचे व्हिडिओ आहेत हे. तरी चला आपण आम्ही आता आमच्या रूमवर जातो आणि तिथून मग संध्याकाळी आम्ही ट्रेनला निघणार आहोत. चला थँक्यू. ही बघा माझी मैत्रीण. तर म्हणजे अनायसे आम्हाला हे झालेलं आहे. भेट झालेली आहे मंदिरामध्येच. आणि अचानक कालच हे पण कालच लोक आलेली आहेत. आम्ही ज्या हॉटेलमध्ये होती त्या हॉटेलमध्येच ही लोक पण थांबलेली होती. पण काय झालं काही समजत नाही. म्हणजे स्वप्नात पण नव्हतं. पण अचानक त्यांची फॅमिली माझ्या मला पाहिलं आणि ते माझ्या मैत्रिणीला बोलली की मैत्रिणीचं नाव आहे शुभदा सावंत. आणि त्या खूपच म्हणजे माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी आहेत. आणि आता मी अचानक आमची भेट झाली. इतका आनंद झाला. कालपासून ज्या हॉटेलमध्ये मी थांबली त्या हॉटेलमध्ये ही लोक थांबलेली. पण आता जाता जाता माझ्यावर लक्ष त्यांच्या मुलाचा गेला. आणि म्हणाली गीता ताई आहे.
तर मग माझी मैत्रीण धावत आली बघायला. आम्ही एकमेकांना खूप करतो भेटलेलो आहोत आणि कालपासून आमची भेट झाली असते तर एकत्र फिरलो असतो. तर आता नेक्स्ट टाइम बघू. तर खूप आनंद झाला. हाय करा. ओके बाय बाय. तुम्हाला आजचे व्हिडिओ कसे वाटले? व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.